सिडको परिसर असा अंबडगाव औद्योगिक वसाहतीत तसेच गर्दीच्या ठिकाणी हातोहात मोबाईल लंपास करणाऱ्या संशयिताकडून अंबड पोलिसांनी सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 23 मोबाईल जप्त केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील पिंपळद येथे राहणाऱ्या अजय ढगळे या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचा साथीदार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नसून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अंबड पोलीस ठाण्यात मोहम्मद शमशाद उबेद यांनी तक्रार दाखल केली. ते कंपनीवरून घरी जात असताना मोबाईलवर बोलत होते. यावेळी मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वारापैकी मागे बसलेल्याने उबेद यांच्या हातातील मोबाईल फोन बळजबरीने ओढून पळ काढला. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींबाबत पोलीस शिपाई प्रवीण राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस नाईक किरण गायकवाड, पोलीस शिपाई योगेश शिरसाट, मुकेश अंगोडे, सचिन करंजी, तुषार देसले, जनार्दन ढाकणे, संदीप भुरे, किरण सोनवणे यांनी सापळा रचून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितास अटक केली. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून 1,50,000 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 1,23 मोबाईल जप्त करण्यात आले. जागर जनसांसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.